तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या चर्चेचा मुख्य विषय असा आहे की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये होणाऱ्या पोलीस भरती संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत व त्याचबरोबर परीक्षेच्या तयारीच्या संदर्भामध्ये देखील आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा मी आपणाला एक सांगू इच्छितो की मागील महिन्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर 10,000 पोलीस कॉन्स्टेबलची भरती करणार असल्याचं सांगितलं आहे। तर त्यांनी ही एक गोष्ट डिक्लेअर केलेली आहे, त्याचबरोबर मागील वर्षी देखील मुलांनी अर्ज केलेले आहे। तर आता भरती संदर्भात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की निश्चितपणानं कमीत कमी डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत तरी आपली भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे। याचं कारण असं की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आता 13 तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटची नीट परीक्षा आयोजित केलेली आहे, त्याच्यानंतर पुढील महिन्यांमध्ये फायनल इयरच्या एक्झाम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या पुढील त्याच महिन्यामध्ये MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या PSI आणि राज्यसेवा या परीक्षा होणार आहेत। या सगळ्या जर परीक्षा होणार असतील तर निश्चितपणानं पोलीस भरती देखील होण्याची दाट शक्यता आहे। तर ही झाली जाहिरातीसंदर्भात किंवा परीक्षेच्या शक्यतेसंदर्भातली चर्चा, पण पोलीस भरती असं ग्राह्य धरू की अजून 3 महिन्यानं पोलीस भरती होणार आहे। तर सर्वांना एक विनंती आहे की तयारीच्या संदर्भामध्ये एक सर्वात मुख्य वाक्य असं आहे की पोलीस भरती केव्हाही होऊ द्या, पण तुम्ही तयार असणं अतिशय महत्त्वाचं आहे। मग ते लेखीमध्ये असेल, ग्राउंडमध्ये असेल किंवा आणखी काही तुमच्या डॉक्युमेंट्सच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीमध्ये आपण क्लिअर असणं गरजेचं आहे। तर आपल्या इथे आपण लेखीच्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने चर्चा करायची लेखी परीक्षेमध्ये, त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू। तर आपणा सर्वांना जसे की माहीत आहे की लेखी परीक्षेचे 4 विभाग आहेत। तर पहिला घटक येतो गणित, म्हणजेच अंकगणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, तिसरा घटक आहे मराठी व्याकरण आणि चौथा घटक आहे सामान्य अध्ययन, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी इत्यादी कंटेंट्स येतात। तर हे जे 4 घटक आहेत ते साधारणतः 25 गुणांसाठी प्रत्येकी विचारले जातात, म्हणजे कमी जास्ती होऊ शकतात मार्क, पण 25 साधारणतः ॲव्हरेज जर काढलं तर 25 गुणांसाठी विचारतात। तर आपण तयारीच्या अनुषंगानं जर बघायला गेलं तर एका तयारीचा एक स्पेशल व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत, पण आजची ही जी चर्चा आहे ती साधारणतः जाहिरात आणि परीक्षेच्या बाबतीत बरेचसे बहुतेक 90% विद्यार्थी संभ्रमात आहेत। ही संभ्रमावस्था आणि त्या संभ्रमावस्थेतून तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भातले हा मुख्य विषय आहे। परंतु डिटेलमध्ये चर्चा कशी करायची याबद्दल आपला नेक्स्ट लेक्चर त्या होईलच, परंतु आजचं जे जसं मी म्हटलं की संभ्रमावस्थेत आहेत विद्यार्थी, परीक्षा कधी होईल याबद्दल त्यांना हे आहे। एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या की एक विनंती आहे की परीक्षा निश्चित होणारच आहे, कधी ना कधी निश्चित होणारच आहे। जर तुमचं स्वप्नच असेल की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे, तर निश्चितपणानं एक गोष्ट आहे की तुम्ही आतापासून तयारीला 100% उतरलं पाहिजे। भले तुम्ही मागील लॉकडाऊनमध्ये काही नका केलेलं असेल, पण आता तुम्ही अभ्यासाला लागा, ज्यावेळी परीक्षा होईल त्यावेळी यश तुमचं असेल त्या ठिकाणी, कारण तुम्ही आतापासून अभ्यास केला आहे, तुमची फिजिकल रेडी ठेवलेली आहे। लेखीच्या बाबतीत सांगायचं झालं, अचानकच आयोगानं जर डिक्लेअर केलं की पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम होईल तर 1 महिन्यामध्ये तुम्ही काय तयारी करणार, आणि परीक्षा होणार हे तर निश्चित आहे, त्यामुळे अभ्यास करण्यासाठी कुठलीही अडचण नाही। सगळ्यात प्रामुख्यानं पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास चालू करा आजपासूनच। मग तयारी कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपण डिटेल घेऊ, पण त्याचा थोडक्यात आढावा जर घ्यायचा म्हटलं तर तुम्ही गणित अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, गणितापासून चालू करूया। गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क घेण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता 2 नंबरला इंटरेस्टिंग विषय आहे, त्याच्यामध्ये देखील 25 पैकी 25 घेऊ शकता। मराठी व्याकरणमध्ये देखील 25 पैकी 25 गुण घेता येतील। असे हे 3 जे विषय आहेत ते 75 पैकी तुम्हाला डॉट किमान 72 ते 74 गुण मिळवून देतात। उरलेला जो शेवटचा भाग आहे सामान्य अध्ययन, जितका अभ्यास तुम्ही या 75 गुणांसाठी कराल त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अभ्यास या 25 गुणांसाठी करावा लागेल। म्हणून हे सगळं वेळेचं व्यवस्थापन आणि कशा पद्धतीने तयारी करायची या संदर्भामध्ये डिटेल आपली चर्चा दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू, परंतु एक थोडक्यात माहिती द्यायची झाली तर एक असं करा की अभ्यास चालू करत असताना आता गणितापासून चालू करा, अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हातामध्ये घ्या आणि चालू घडामोडीचा एक थोडक्यात आढावा घेऊन चालू असू द्या। त्याच्यावर डिटेलमध्ये आपण तयारी कशी करायची हे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। तर आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, मी आपणा सर्वांचा आभारी आहे। जर आपल्याला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।